देवी काली आई धन धान्य देवी जोड़ते मनाची नाती आमची माती आमची माणस महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेकडील बाजूस 720 किलोमीटरचा विस्तीर्ण सागर किनारा लाभलेला आहे. या किनाऱ्यालगत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई असे जिल्हे आहेत. पैकी रायगड जिल्ह्याच्या वाट्याला 240 किलोमीटरचा सागरी किनारा आला आहे. या किनाऱ्यालगत आगरी आणि कोळी लोकांची वस्ती आहे. मिठागरं आणि मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय. किनाऱ्यापासून वलाटीकडे किंवा वरच्या भागाकडे अगदी डोंगर उतारापर्यंत सर्वसाधारण शेतकरी वर्ग राहतो, ज्यांचा मुख्य व्यवसाय शेती, विशेषतः भात शेती हा आहे. वरी, नाचणी अशी पिकंही घेतली जातात. काही शेतकरी कडधान्यांची लागवड करतात, तर अलीकडे काही मंडळी भाजीपाला लावताना दिसतात. अजून वरच्या दुर्गम भागाकडे गेलो तर तिथे आदिवासी मंडळींची वस्ती असते. ही सगळी पारंपरिक पद्धतीनं शेती करणारी मंडळी. आदिवासींकडे तर स्वतःच्या स्वतंत्र अशा जमिनी सुद्धा नाहीत. मग ही मंडळी दुसऱ्या शेतमालकांच्या शेतांवर रोजमदारी पद्धतीनं किंवा इतर मोलमजुरी करून गुजराण करतात. अलीकडे सरकारी धोरणानुसार अशा आदिवासी मंडळींना मदत म्हणून वन खात्यामार्फत शेतीसाठी जमिनी दिल्या जातात. आदिवासी मंडळींनी शेती करून आपला उदरनिर्वाह करावा आणि चांगलं आयुष्य जगावं हा त्यामागचा उद्देश. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाबळजवळ असलेलं बोरीचा माळ हे असंच एक आदिवासी बहुल गाव. गाव कसलं, पाड असतो. माळ रानामध्ये असल्यामुळे त्याला माळ म्हणत असावेत. या बोरीच्या माळावरील बाळाराम दोरे हे असेच एक मोलमजुरी करणारे आदिवासी शेतकरी. वन खात्याकडून त्यांना कसण्यासाठी 35 गुंठे जमीन मिळाली. ही जमीन म्हणजे वर्कस जमीन. या जमिनीला शेतीयोग्य किंवा लागवडीयोग्य करण्यासाठी नांगरणी करणं आवश्यक होतं. या कामी बाळाराम यांनी कृषी विभागाची मदत घेण्याचं ठरवलं. माझं नाव बाळाराम गवऱ्या दोरे. मी इथला रहिवाशी असून माझ्या गावाचं नाव बोरीचा माळ, पोस्ट पाबळ, तालुका पेण, जिल्हा रायगड. या भागात मी रहिवाशी असून शेतकरी, पण आम्हाला जमीन नाही नावर. पण फॉरेस्ट खात्यातून जी वन कायद्याने भेटलेले आहे, जवळजवळ 35 गुंठा आहे, जास्त नाही. पण त्याच्यातच आम्ही 12 महिने भाजीपाला पिकवतो. पण कसं,
कृषी खात्याचे जे साहेब आहेत त्यांच्या सहाय्याने ते आम्हाला मदत करतात। बाळाराम दोरे या शेतकऱ्याकडे पूर्वी फारशी जमीन नव्हती, पण आमच्या वनहक्क कायद्यामध्ये ज्यावेळेस जमीन मिळाली त्यावेळेपासून त्यांना आम्ही एक आमच्या आदिवासी योजनेतनं जे काही शेती विभागाला लाभ द्यायचा असतो त्याला जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे। कृषी खात्याच्या मदतीनं माती परीक्षण करून जमीन लागवडी योग्य करण्यासाठी नत्र, स्फुरद, पालाश यासारखी अन्नद्रव्य आणि सुजला सुफलासारखी खतं तसंच संजीवकं किती आणि कशा प्रमाणात वापरावी याविषयीचं मार्गदर्शन कृषी अधिकारी मच्छिंद्रनाथ भालेराव यांच्याकडून मिळालं। जमिनीत कशी आहे कशी नाही ती आम्हाला तेवढी माहिती नाही, पण कृषी खात्याच्या साहेबांनी माहिती देऊन त्या आम्हाला जमिनीची काय कमतरता आहे ते सगळं समजावून घेऊन त्याच्यात मग नंतर नत्रासाठी त्या शेणखत वापरायला सांगितलं, लेंडी खत वापरायला सांगितलं, काय गिरी पुष्पाचा पाला वापरायला सांगितला, अशी जे सगळी माहिती देऊन जमीन आमच्याकडून त्या साहेबाई कृषी खात्याच्या सगळी सुपीक करून घेतात। जमीन लागवडी योग्य झाल्यावर जमिनीच्या मजदुराप्रमाणे त्यांनी कारली, दोडका, घोसाळी अशा वेलवर्गीय फळभाज्या लावण्याचं निश्चित केलं। पण पहिली जमिनीची पाहणी करतोय, तिची मशागत करतोय, मशागत झाल्यावर नंतर मग ती चऱ्या पाडतोय आणि नंतर मग नांगरणी झाली ट्रॅक्टरने वगैरे, मग ट्रॅक्टरने नांगरली का मग ती सारखी करून आवारी नंतर मग त्या चऱ्या पाडून घेतोय आणि जर वांगी असली तर ती रोप लावतोय नाहीतर मग बियाणच। त्यासाठी कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या संकरित बियाण्यांची निवड करण्यात आली। यामध्ये लागवड करताना आधुनिक बियाणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना संकरित बियाण्यांचा वापर केला। सारखी जमीन करून त्याला मांडू तयार करा आणि मांडू तयार करून वळ्या वगैरे तयार झाल्या ते नंतर मग त्यांची लागवड करा। लागवड करल्यानंतर पाणी वगैरे देऊन अंकुर येतो बियाला, दोडक्या, कारले, गिलकेशा, अंकुर आलं थोडं नॉर्मल असा रासायनिक खताचा वापर मारा आणि नंतर झाल्यावर पुन्हा सेंद्रिय खताचा वापर करा, मग ती जमीन भुसभुशीत होऊन जा। बीज अंकुरल्यानंतर रोपांची साधारण वाढ झाल्यावर सेंद्रिय खतांबरोबरच रासायनिक खतांचाही योग्य प्रमाणामध्ये वापर करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांचा वेळोवेळी सल्ला घेण्यात आला। या फळभाजीत म्हणजे दोडका, घोसाळी लागवड, कारली ही बाजारावर येण्यासाठी फुलं लागण्यासाठी गळाय नको म्हणून आम्हाला कृषी खात्यातून जे एक फवारणीसाठी सुजला म्हणून दिलेलं आहे त्याची आम्ही फवारणी करतो आणि फवारणी केल्यानंतर जे आमचे कारली, दोडका आणि गिलका याला जोमानी वाढवते आणि बाजारावर येतात, मग ते बाजारावर आल्यावर त्याची भाजी पण टेस्टी लागते। त्यांची जी पद्धत होती की ज्याच्यामध्ये उत्पादन कमी यायचं त्या उत्पादन कष्ट तेवढंच करायला लागायचं, परंतु ज्या तंत्रज्ञानाची गरज होती जे माहीत नव्हतं त्यांना त्याची माहिती करून दिल्यामुळं जमीन बांधणे, वेळीच खतं घालणे, वेळीच फवारणी करणं आणि ती कोणत्या वेळेत करायची, कशा पद्धतीने करायची याचं प्रात्यक्षिक त्यांना शेतावर येऊन दाखवल्यामुळं त्यांच्या भाजीपाल्यामध्ये ज्या वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळायला लागलं आणि त्यांचा नफा जी प्रतवारी म्हणतो आपण त्याला ती प्रतवारी करून बाजारामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्केट मिळायला लागलं। पावसाळ्यानंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती ठेवावं, किती दिवसांनी पाणी द्यावं याचंही मार्गदर्शन कृषी विभागानं केलं। शेती विभागाचा लाभ द्यायचा असेल त्याला जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे, मग त्याला इंजिन पाहिजे असेल, काही पाईप पाहिजे होते अशा स्वरूपाचं साहित्य देऊन भाजीपाला जी लागवड आहे ती जी जुन्या पद्धतीने करत त्याच्यात थोडंसं मार्गदर्शन करून ज्यावेळेस त्याच्या अडचणी होत्या त्या शेताला भेट देऊन त्यांच्याकडे पद्धत होती की खाली मांडव न करता खाली पसरून आपले वेलवर्गीय भाज्या लावायचे आणि त्यामुळे त्यांचं उत्पादन कमी प्रमाणात यायचं। पाणी समजा पावसाळी पाणी संपल्यानंतर मग पाणी पंप पाणी देतोय मशिनीच्या सहाय्याने पाय पाणी तो पाणी 8 दिवसांनी देत असतो।
बोरीच्या माळावर राहणारे मोल मजुरी करून गुजराण करणारे तरुण आदिवासी शेतकरी उमा दोरे यांना देखील आदिवासी योजनेअंतर्गत वन खात्याकडून कसण्यासाठी जमीन मिळाली. बोरीच्या माळावर राहणारे मोल मजुरी करून गुजराण करणारे तरुण आदिवासी शेतकरी उमा दोरे यांना देखील आदिवासी योजनेअंतर्गत वन खात्याकडून कसण्यासाठी जमीन मिळाली. माझे नाव उमेश दोरे, राहणार बोरीचा माळ, पोस्ट पाबळ, तालुका पेन. ज्या आता आम्हाला वन हक्क जे फॉरेस्टची जमीन मिळाली आहे, 1.5 एकर पर्यंत आम्हाला जमीन मिळाली आहे. या जमिनीमध्ये आम्ही आता 12 महिने भाजीमळा करतो. वर्कस असल्यामुळे जमिनीची मशागत करण्याचं तंत्र कृषी खात्याकडून कसं मिळालं याविषयी ते म्हणतात. पण जे आम्हाला फोरची जागा मिळाल्या त्या भाजीमळा करायच्या अगोदर आम्ही कृषी खात्यामार्फत जे साहेब लोक आले त्या आमच्या जमिनीची तपासणी केली. उमेच्या शेतावर दोन म्हणजे खरीपामध्ये पण आणि उन्हाळी पण पद्धतीची भाजीपाला माळ्याची शेती करतात. ते पावसाळ्यामध्ये माळवर्कस म्हणजे ज्या माळावरच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी आणि उन्हाळ्यामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची सोय अशा ठिकाणी पाणी लिफ्ट घेऊन केलं जातं. परंतु माझं असं लक्षात आलं की ज्या माळवर्कस जमीन आहे त्याच्यामध्ये जो शेतीचा मगदूर आहे, पोत आहे, तो फार ढासाळलेला होता. या जमिनीमध्ये काय काय कमतरता आहे, पुरानंतर फॉस्फरस असे कुठले घटक कमी आहेत त्याच्यावर त्याने मार्गदर्शन केले व त्याच्यावर काय काय का वापरायला कुठल्या नंतर वापरायला सांगतील. याच्यामध्ये तुम्ही ग्रीफर पाला टाका, याच्यामध्ये राखाडचं प्रमाण राखाड टाकले तर फॉस्फरचं प्रमाण वाढेल. याप्रमाणे आमची जमिनीमध्ये टाकून आम्ही आमची जमिनी चांगली लागवडी योग्य केली. भात शेतीतलं एक ठिकाणचं सॅम्पल, तसेच माळवर्कसवरचं ज्या ठिकाणी ते भात आपलं वांगी लावतात त्या ठिकाणच्या मातीचं परीक्षण करून घेतलं आणि मातीचं परीक्षण करून घेतल्यानंतर आमच्याला असं लक्षात आलं की त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात त्यांचा नत्र, स्फुरद, पालास याचा म्हणजे असमान प्रमाण होतं. उमा दोरे यांनी सुद्धा वेलवर्गीय फळभाजीची लागवड करण्याचं ठरवलं आणि वांग्याचं पीक घेण्याचं नक्की केलं. आपल्या जे आमच्याकडे ढोरं गुरं म्हशीर वगैरे सगळे आहेत यांचा जो शेण असतो तो शेण आम्ही पूर्ण आपल्या शेतामध्ये असं पसरतो. अगोदर त्याच्यावर ट्रॅक्टर वगैरे करून सगळी शेण वगैरे मातीमध्ये मिक्स करतो. जमिनीची मशागत झाल्यावर वाफे तयार करणं, चऱ्या पाडणं या कामी सुद्धा उमा दोरे यांनी कृषी अधिकारी मच्छिंद्रनाथ भालेराव यांचा मार्गदर्शनपर सल्ला घेतला. आम्हाला ज्या साखर संस्थेमध्ये सेंद्रिय शेती असल्यामुळे आम्हाला आमच्या तिथे शिबिर वगैरे होतात आणि जेव्हा आपण वाफे वगैरे करतो तेव्हा आपण बीज प्रक्रिया कशी करायची याच्यावर आमचे ट्रेनिंग झालेले आहे. त्यांच्यामार्फत आम्ही बीज प्रक्रिया करून आम्ही वाफे तयार केले आहेत. आता वाफे आपले 21 दिवसाचे झाल्यानंतर आम्ही आपली शेताची पूर्ण मशागत करतो आणि त्या चऱ्या पाडतो. चऱ्या आणि वाफे रोपे झाल्यानंतर रोपे 1 फुटाच्या अंतरावर लागवड करतो. कारण जेव्हा आपण असे 1-1 फुटाच्या अंतरावर लागवड करू तेव्हा आपल्या रोपांना पण इकडे तिकडे मोठ्या झाल्यानंतर चांगले त्याला पसरा मोठा होतो, फळ त्याचा आकारमान वाढतो. पुढे 15 दिवसाच्या अंतरानं सेंद्रिय खतांबरोबरच कंपोस्ट खत, गांडूळ खत यांचाही योग्य प्रमाणामध्ये वापर करण्यात आला. जोमाळे वाढण्यासाठी आम्ही 15-15 सुपला खत देतो. थोडा मग याला आपल्या माळा पण जोरात वाढतो. त्यानंतर 15 दिवसाच्या अंतरानंतर आम्ही परत सेंद्रिय शेती आम्ही कंपोस्ट खत तयार करतो. कंपोस्ट खत टाकतो, काही शेणी लेंडी खत वगैरे टाकतो 15 दिवसाच्या अंतरानंतर. कोरडवाहू विकासमधून आम्हाला
जे गांडूळ खत खताचे ट्रे दिले त्यांच्यामार्फत आम्ही आम्हाला कृषी खात्यामार्फत त्याही गांडूळ वगैरे आणून दिलेले. मग आम्ही पाला पाचवा याच्यामध्ये टाकून त्याच्यामधून आम्हाला चांगला चहा पावडरसारखं आम्हाला त्याच्यातून खत मिळालं. आपल्यानंतर असे लहान लहान कळे कळे येतात वांगीला थोडे असे फुलं. मग आम्ही जातो, आम्ही पेनला गेल्यानंतर आपल्या कृषी ऑफिसला जातो, तिथं अधिकाऱ्यांना भेटतो, असं असं साहेब झालं आहे आमच्या आता वाफे लावलेले आहेत झाडं असा फुलावर, मग त्याच्यावर काय मार्गदर्शन करायला लागेल. मग तिथं कृषी का आपल्याला लगेच ते काय लागतील औषध ते आपल्याला लगेच लिहून देतात का तुम्ही बाबा एकोणीसच्या खताचा सुपला सुजला या घ्या आणि एक एकर तुमचा असेल एक एकरमध्ये एक किलो फक्त तुम्ही तो खत घ्या आणि त्याच्यावर फवारणी करा असे आम्हाला ते मार्गदर्शन त्याप्रमाणे आम्ही हे करतो. हे जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला फळं जास्त लागतील, तुमचं उत्पादन वाढेल, फुलाची गळती होणार नाही असे ते आम्हाला प्रशिक्षण देत असतात. मात्र फलधारणा झाल्यावर मर्तुकामुळे वांगी कोमेजू लागली किंवा मरू लागली. चार पाच दिवसापूर्वी अशी समस्या इथं उत्पन्न झाल्या वांग्या संदर्भात की वांगी हळूहळू मरायला लागते. एकदा फुल आला बारीक बारीक फळं आली का वांगी मरायला सुरुवात होते. मग आम्ही लगेच कृषी साहेबांकडे जातो, त्यांच्याकडे लगेच संपर्क होतो, असे असे आम्ही लागवड केली आहे एक एकरमध्ये वांग्याची लागवड केली आहे, मर्तुक आले मग त्याच्यावर उपाय काय. मर वांग्यावरील मर काही ज्या वांग्याच्या जाती आहेत त्या बळी रोगाला खूप बळी पडतात, त्या वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्यांनी त्यावेळेस भेट झाली आमची आणि त्यांना त्यावेळेस लागवड करताना मी पहिल्यांदा सांगितलं की ही सुरुवात बियाणं प्रक्रियेपासून तर तुम्ही लागव वांगी तोडायपर्यंत जी काही प्रक्रिया करायची आहे त्याच्यामध्ये मग ती बियाणं प्रक्रिया असेल, त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर असेल, मग तो शेतात शेणखतातून देण्याचा असेल किंवा ड्रेंचिंग करताना म्हणजे पाणी माळवणी करताना जसं अशा पद्धतीने ज्यावेळेस केलं त्यांनी आणि त्या पद्धतीने ते असं लक्षात आलं की त्यांनी हा वापर करताना आमच्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन त्यांच्या वांग्यामधली मर ही खूप कमी प्रमाणात झाली असं माझ्या लक्षात आलं. आधी पारंपरिक पद्धतीनं पिकं घेणाऱ्या या मंडळींना कृषी खात्यामार्फत मंडपासाठी पूरक उपकरणं अवजारं पंप यांची मदत मिळाली. एवढंच नाही तर त्यांचा वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन सुद्धा मिळालं. कृषी खात्यातून आम्हाला पाईप मिळाले, मशीन मिळाल्या, त्याचबरोबर संस्थेमार्फत आता आमच्या विभागामध्ये एकूण 40 लोकांना पाणी पंप दिले आहेत, त्यामार्फत लोक सगळे आता भाजीमळ करतात, बाहेर असे स्थलांतर वगैरे होत नाही. खतांचा योग्य वापर, योग्य प्रमाणामध्ये पाणी पुरवठा यामुळे भरघोस पीक आलं. आमच्या माती परीक्षणाच्या अहवालाच्या आधारे त्यामध्ये नत्राचं प्रमाण किती असावं, स्फुरदचं प्रमाण किती असावं आणि पालाचं प्रमाण किती असावं याचा संतुलित वापर करण्यासाठी काही रासायनिक खताची मात्रा आणि सेंद्रिय शेतीची जोड, सेंद्रिय खताचा वापर या ठिकाणी असा वापर केल्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीची भर पडली आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आलं. पीक घेतल्यानंतर त्याचं योग्य रीतीनं मार्केटिंग करण्यासाठी कृषी खात्याकडून मार्गदर्शन करण्यात आलं, जेणेकरून 4 पैसे हाती येऊन मोल मजुरीवर जगणारा आदिवासी शेतकरी स्वतःच्या मेहनतीनं स्वकष्टाच्या कमाईमुळे चांगलं जीवन जगू लागला. आता माझं सांगायला गेलं तर माझे पहिले कुटुंबातील लोक पोटासाठी मजुरीसाठी पेनला काय पनवेलला असे इकडे तिकडे मजुरीसाठी जात होते. आता आम्हाला जे पाणी पंप मिळाले याच्यावर आम्ही आता भाजीमळ करायला लागलो, त्याच्यातून आता आम्हाला नफा मिळायला लागला, आम्हाला उत्पन्न वाढले, त्याच्यामुळे आम्हाला आता बाहेर जायची काय गरज पडत नाही. आता आमची जीविका आमची भाजीमळावरच चालते. एकूण काय तर सरकारनं वनखात्यामार्फत जमिनी देणं म्हणजे पायाभूत सुविधा पुरवणं, कृषी अधिकाऱ्यांचं वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळणं आणि आदिवासी शेतकऱ्यानं कष्ट मेहनत करणं असा हा आदिवासी योजनेचा त्रिसूत्री कार्यक्रम आहे. वनखात्याकडून मिळालेल्या जमिनीचा सुयोग्य असा वापर करून उमा दोरे यांनी वांग्याचं भरघोस पीक तर घेतलंच आणि यशस्वीतेकडे वाटचाल केली.
Thank you.